महत्वाची बातमी, महाराष्ट्र आयसिस मॉडेल प्रकरणामध्ये 400 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनआयएनं ठाणे पुण्यामध्ये छापा टाकून अटक केलेल्या 6 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. इलेक्ट्रॉनिक वस्तू आयसिसशी संबंधित कागदपत्र एनआयए कडून जप्त करण्यात आली आहेत. 400 पानांच्या आरोपपत्रामध्ये 16 महत्वाच्या साक्षीदारांची साक्ष आहे. ताबिश सिद्दीकी, जुल्फिकार अली, शर्जील शेख आणि आकिफ अतिक नाचर, जुबेर शेख आणि अदनान अली सरकार या आरोपींविरोधात विशेष एनआयए न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. कृष्णा. वृषाली, आपण पाहतोय की आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये काल एनआयएनं हे आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे आणि मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे आणि या सगळ्या तरुणांना कुठेतरी माथी भडकवून देशामध्ये एक वेगळा कट रचला जात होता आणि एक वेगळ्या अजेंड्याचं काम हे आयसिस मॉड्यूलच्या माध्यमातून केलं जात होतं. त्याचबरोबर इराक आणि आयसिस या देशांची जी काही सिस्टीम आहे ती कुठेतरी भारतामध्ये लागू करण्याचा प्रयत्न होता असं एनआयएनं आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. आपण पाहतोय की याआधी एनआयएनं पुण्यामध्ये मोठी कारवाई केलेली होती, त्याचबरोबर ठाण्यात सुद्धा मोठी कारवाई केलेली होती आणि अनेक ठिकाणी छापेमारी करून आकिब नाचन, त्याचबरोबर जुल्फिकार आणि अनेक तरुणांना अटकसुद्धा करण्यात आलेली होती. खास करून पुण्याच्या कोंढवामध्ये हे जे काय आयसिस मॉड्यूल आहे ते जन्माला आलेलं होतं आणि ठाण्यातल्या पडघा गावामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केलेली होती आणि मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयामध्ये हे 400 पानांचं आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. आरोपींच्या घरातून आयसिस संबंधित अनेक कागदपत्रं जी आहेत ती सापडलेली होती, शिवाय रोख रक्कम, त्याचबरोबर अनेक शस्त्रसुद्धा सापडलेली होती असं एनआयएनं आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि आयसिस मॉड्यूलचा एक वेगळा कट हा देशामध्ये राबवला जात होता, शिवाय देशामध्ये घातपात घडवण्याचा एक मोठा कट सुद्धा आरोपींना राबवलेला होता. त्यामध्ये अनेक ठिकाणची रेकी सुद्धा करण्यात आलेली होती आणि आयईडी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण या आरोपींना दिलं जात होतं असं सुद्धा एनआयएनं म्हटलेलं आहे. त्यामुळे या आरोपपत्रानंतर आता आणखी येत्या काळामध्ये आणखी काही कारवाया हे एनआयएकडून केल्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहतोय की भिवंडीतल्या जे काही पडगा गाव आहे तिथे एक मोठं ऑपरेशन एनआयएनं काही दिवसापूर्वी राबवलेलं होतं आणि आयसिस मॉड्यूलचं कनेक्शन या सगळ्यामध्ये कुठेतरी एनआयएनं उघडकीस आणलेलं होतं. साकीब नाचन हा महाराष्ट्रातला आयसिस मॉड्यूलचा म्होरक्या म्हणून काम करत होता आणि त्याच्या हाताखाली काम करणारी जे काही मुस्लिम तरुण आहेत त्यांची माथी भडकवून कुठेतरी वेगळ्या प्रकारचा कट रचून अनेक ठिकाणी घातपाताच्या कारवाया करण्याचा कट होता असं सुद्धा एनआयएनं आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.